महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे न लावल्याने अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी। शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्यानं शहरात विविध रस्त्यांवर आणि चौकांमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे झेंडे लावले होते, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे लावले नव्हते। याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांचे अतिशय दिमागदार काम सुरू असून त्यात ते तरबेज आहेत असा चिमटा त्यांनी काढलाय। शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे धुळ्यात अतिशय सुंदर नियोजन झाले, परंतु आता हे दोन पक्षाचे सरकार नसून आम्हीही आता सामील झालो आहोत, त्यामुळे शिवसेना आणि भाजप पाठवतात, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही झेंडे लावले पाहिजे होते असा टोला अजित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांना लगावलाय। मी बघत होतो सगळ्याकडे उत्तम असल्या प्रकारचा मंडप, तर कधी मी कार्यक्रमामध्ये बघितला नाही। सगळं दिमागदार काम चाललेलं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये तरबेज आहात, परंतु आता तीन पक्षाचं सरकार आहे, दोन पक्षाचे झेंडे लावले, तसं आता राष्ट्रवादीचाही झेंडे लावायला सुरुवात करा, अशा पद्धतीची विनंती करतो। अजित पवारांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या घाई गर्दीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे लावणे चुकून राहून गेलं असेल, परंतु यापुढे काळजी घेतली जाईल असंही स्पष्ट केलंय। 25 वर्षाची युती असल्यामुळे आता ते शिवसेना भाजपचे झेंडे लागलेले आहेत, पण आता तुमचा आपला राष्ट्रवादीचा झेंडा देखील थोडा अंगोळणी पडतात, थोडा वेळ लागतो, पण नक्की दुसऱ्या पुढच्या कार्यक्रमामध्ये तिन्ही पक्षाचे झेंडे नक्की लागतील। आणि शेवटी आपला एक विकासाचा त्रिशूळ आहे, फडणवीस साहेबांनी सांगितलं हा विकासाचा त्रिशूळ आहे। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।